सगळ्यांना आठवतंय की एक त्रिकोण म्हणजे काय? काय कोण सांगेल? ज्या दोन त्रिकोणांची संगत बाजू आणि संगत कोण एकमेकांना जुळतात त्यांना एक त्रिकोण असे. त्रिकोण असे. आता मी काही त्रिकोण आणले तर हे जे आपण बोललो हे कोण दाखवेल? कोण एकरूप नाही दाखवू ना सगळ्यांना. का नाही आहे एकरूप? कारण की हे जुळलेलं नाही. आज आम्ही त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या शोधायचा प्रयत्न करतोय. मुलांना हे माहिती आहे की तीन संगत कोण आणि तीन संगत बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणांना एकरूप त्रिकोण म्हणतात. पण या सहा घटकांपैकी कोणते घटक एकरूप झाले तर उरलेले घटक आपोआप एकरूप होतात त्या अटी त्यांना अजून माहिती नाही आहेत आणि त्या आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय. कालच्या तासाला मी त्यांना एक घटक आणि दोन घटक देऊन त्रिकोण एकरूप होत आहेत का हे बघायला सांगितलं होतं आणि आज मी त्यांना तीन घटक देऊन त्रिकोण एकरूप होत आहेत का ते बघायला सांगते आहे. त्यासाठी मुलांनी त्रिकोण काढले, कापले आणि इतर त्रिकोणांबरोबर जुळवून बघितले. म्हणजे मी तीन बाजू सांगेन त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या कागदावर त्रिकोण काढायचे आणि कालच्याप्रमाणेच त्रिकोण जुळवून बघायचे की ते एकरूप आहेत का नाही. तर आता तुम्ही 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर अशा बाजू असलेलं त्रिकोण काढायचं आहे. एरवी मुलांना कसोट्या नुसत्या सांगितल्या तर ते तात्पुरत्या पाठ करून वापरतील पण त्यांना त्या समजणार नाहीत. जेव्हा मुलं स्वतः त्रिकोण काढतील, कापतील आणि तपासतील तेव्हाच त्या त्यांना समजतात आणि कसोट्यांची त्यांना खात्री होते. कोणती कसोटी आहे आणि नाही ते त्यांना स्वतःलाच समजते. एकेका गटाने मला दाखवा. चार कोण आहे, चार त्रिकोण आहे. आपापले त्रिकोण जुळवून बघितले तर चारही गटांमध्ये एकरूप त्रिकोण मिळालेले आहे. हा, यावरून आपल्याला काय समजलं? जर तीन बाजू दिल्या असतील तर त्रिकोण एकरूप होतात. मग त्यावेळेला आपल्याला कोण बघायची गरज नाही. तीन बाजू एकरूप असल्या तर त्याचे आपोआप त्रिकोण एकरूप होत आहेत आणि म्हणजे तिन्ही कोण पण एकरूप होतात आणि म्हणून अशा तीन बाजूला आपण म्हणतो की बाजू 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 कसोटी आणि ती आपण थोडक्यामध्ये अशी लिहितो की बा 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 कसोटी. आता तीन बाजू देऊन झाल्या. आता जर मी तीन कोण दिले तर त्रिकोण एकरूप होतील का नाही होणार? म्हणजे एका बाजूची लांबी केवढी असू शकते ना. तर आपल्याला तेच तपासून बघायचंय की जर तीन कोण दिले असतील तर त्रिकोण एकरूप होतात का. त्यामुळे आता पुढची गोष्ट आहे की तीन कोण 50 अंश, 60 अंश आणि 70 अंश असे त्रिकोण काढायचे आहे. मी मुलांना तीन कोण दिले. मला वाटलं होतं की तीन कोणांची कसोटी लागू पडते असे मुलांना वाटेल पण काही मुलांनी विचार करून सांगितले की ही कसोटी लागू पडणार नाही. पण त्यांचं म्हणणं खरं आहे का यासाठी मी मुलांना तरीही ते तपासायला सांगितले आणि मुलांनी त्रिकोण काढून कापून जुळवून बघितले तेव्हा त्यांना खात्री पटली की ही कसोटी लागू पडत नाही. एकूण 5 त्रिकोण होते ते जुळत नाही. ते तुम्ही सगळ्या प्रकारे प्रयत्न करून बघितला तरी जुळत नाही. आम्ही 5 त्रिकोण कापले तर याच्या 2 त्रिकोण जुळत आहे पण 3 त्रिकोण जुळत नाही. अच्छा बर, चारही गटांमध्ये या तिन्ही गटांचे 5 त्रिकोण एकमेकांशी जुळत नाही. त्यांच्या गटामध्ये 2 त्रिकोण एकमेकांशी जुळत आहे. मग आपण तीन कोण दिले असता त्रिकोण एकरूप होतात असं म्हणायचं का होत नाही तसं म्हणायचं? पण मग त्या दोघींचं होत आहे पण ते सगळे जुळत पाहिजे. सगळे जुळल्यानंतरच ती एकरूपतेची कसोटी होईल असं तुम्हाला वाटतंय का बरं? म्हणजे सगळ्या त्रिकोणचा गुणधर्म एकरूप त्रिकोणचा गुणधर्म आहे की ते
किती असो ते एकमेकांना तंतुतंत जुळले पाहिजे. पण असं का झालं असेल की तीन कोण दिले आणि त्रिकोण एकूण झाले नाही, असं का झालं? कारण प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूची लांबी वेगवेगळी घेतलेली. म्हणजे प्रत्येकाने जे त्रिकोण काढले त्यांनी मनाने आपली आपली हवी ती बाजू घेतली होती, म्हणून त्रिकोण एकरूप झाले नाही असं ब्रह्मईचं म्हणणं आहे. मग जर आपण एक बाजू लिहिली तर होऊ शकते का त्रिकोण एकरूप? एक बाजू लिहिली आणि मग दोन कोण लिहिले. त्रिकोण कापून तपासून बघायचं आहे की एक बाजू, समजा आपण बाजू घेतली 12 सेंटीमीटर आणि एका बाजूला आपण कोण घेतला आहे 40 अंश आणि दुसऱ्या बाजूला कोण घेतला आहे 60 अंश. तर असा त्रिकोण आता आपल्याला काढायचा आहे की ज्याचे दोन कोण आणि त्याच्यामधली बाजू दिली आहे. म्हणजे आता मी बाजू दिली आहे तर आता काय होत आहे, आता त्रिकोण एकरूप होत आहेत का हे आपण बघूया. पण बाजू वेगवेगळे आहेत ना प्रेरणा. एक जरी बाजू दिली ना कारण की एक बाजू दिली सगळ्यांची समान आहे, मग दोन कोण काढल्यावर ते एकमेकांना एक सेमच ठिकाणी छेदणार ना सगळ्याकडे. बरोबर जुळत आहे, तीन जुळत आहे. मी नेहमीच गणितातील सूत्रे, गुणधर्म, कसोट्या मुलांना तपासायला देते. यामुळे मुलांना त्या नीटपणे समजतात, लक्षात राहतात, त्यांची विषयाची समज आणि गोडी वाढते असा माझा अनुभव आहे. म्हणजे दोन कोण आणि त्याच्यामधली बाजू असं दिलं होतं तर त्यावेळेला सर्व गटातले त्रिकोण एकरूप झाले. म्हणजे ही एकरूपतेची कसोटी होईल का? मग ह्या एकरूपतेच्या कसोटीचं नाव आहे पहिल्यांदा एक कोण आणि मग इकडे एक कोण आणि त्याच्यामधली एक बाजू, म्हणून को बा